नाही, कार्यकर्त्यांची मागणी असते, कार्यकर्त्याच्या मागणीप्रमाणे जर जिल्ह्यात दौऱ्याला येतात तर कार्यकर्त्यांची मागणी असते की प्रत्येक तालुका आमच्याकडे आलं पाहिजे. अनेक तालुक्यातून मागणी दादांकडे होती आहे, पण दादांना त्या दिवशी फार वेळ देता येणार नाही. त्या अनुषंगाने त्यांनी 2-4 तालुक्यांचं नियोजन केलं आहे. लोकशाही आहे, मग प्रत्येकाला आपापला अधिकार असतो. ते कुठल्याही जरी महायुतीमध्ये असो किंवा कुठल्या अन्य काही घटक का असो, सगळ्यांना शेवटी लोकशाहीमध्ये अधिकार आहे. वरिष्ठ पातळी त्याच्या बाबतीत निर्णय होतात, त्याच्यामुळं मागणं काही गैर काही असं काही मला वाटत नाही की गैर आहे. शेवटी लोकशाहीला भाग आहे. त्यांना याच्यामध्ये कसं असतं, कुठली योजना जाहीर झाली तर लगेच त्याच्यामध्ये ती पूर्णता कार्यान्वित होती असंही नसतं. अनेक त्रुटी आढळतात, त्यामध्ये सरकार तशी अडचण येते, त्याच्यामध्ये दुरुस्ती करत असतं. मग कुणीही घाबरून जायचं कारण नाही. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब हे 22 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे, आणि त्याच्या निमित्तानं ते नगर जिल्ह्यामध्ये खरं तर दौरा येणार आहे, अनेक तालुक्यांमध्ये त्यांचा दौरा होणार आहे. त्याचप्रकारे नगर शहरामध्ये देखील 22 तारखेला बंधन लॉन या ठिकाणी त्यांचा दौरा आहे. आणि महिला भगिनींसमवेत खरं तर जी आज आपण लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि अगदी तळागाळातल्या सर्वसामान्य वर्गांपर्यंत योजना खरं तर उपयुक्त ठरत आहे, आणि म्हणून त्या लाडक्या बहिणींच्या संवाद साधण्याकरता खरं तर अजितदादा नगर जिल्ह्यामध्ये येत आहे. त्यांचं आम्ही सर्वजण जंगी स्वागत करणार आहे. आणि खरं तर प्रथमतच वाढदिवस असल्याकारणानं ते आज प्रथमतच नगर जिल्ह्यामध्ये, कारण वाढच्या दिवशी शक्यतो ते नगर जिल्ह्यामध्ये कधी आजपर्यंत आलेलं नाही, पण ह्या दिवशी खरं तर त्यांनी नगरला प्राधान्य दिलं, त्यामुळे त्यांचं एक जंगी स्वागत आणि त्यांचा अभिचिंतनचा सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित करणार. भैया, नेमकं विधानसभा निवडणूक आहेत त्या काही काळात आहेत, शरद पवार येऊन गेले अकोल्यामध्ये, तर दादाही येत आहेत पारनेरमधून सुरुवात करत आहेत दौऱ्याला, तर कसं पाहता? नाही, शेवटी प्रत्येकाला आपापल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणं, नेते येणं, आता हे निवडणुकीमध्ये चालूच असतं, पण हे काही नवीन नाही आहे. दरवर्षी दर प्रत्येक 5 वर्षाला असं असतंच. काल अकोल्यामधून शरद पवारांनी उमेदवाराचे नाव जाहीर केलं, तर नगरमधून काही दादा काही कुठली घोषणा वगैरे? नाही, तसं नाही. शेवटी ज्यावेळेला महायुती आहे त्या पद्धतीने विचारविनिमय करूनच सगळा निर्णय, एकटा निर्णय ते अजितदादा काही घेऊ शकणार नाही. आणि दादांनी नेमकं पारनेरमधूनच सुरुवात केली, याला काही राजकीय? नाही, कार्यकर्त्यांची मागणी असते, कार्यकर्त्याच्या मागणीप्रमाणे जर जिल्ह्यात दौऱ्याला येतात तर कार्यकर्त्यांची मागणी असते की प्रत्येक तालुका आमच्याकडे आलं पाहिजे. अनेक तालुक्यातून मागणी दादांकडे होती आहे, पण दादांना त्या दिवशी फार वेळ देता येणार नाही. त्या अनुषंगाने त्यांनी 2-4 तालुक्यांचं नियोजन केलं आहे. भैया, विधानसभेच्या अनुषंगाने महायुतीकडून देखील, भाजपकडून देखील या नगर शहराच्या जागेवरती दावा केला जातो? नाही, लोकशाही आहे, मग प्रत्येकाला आपापला अधिकार असतो. ते कुठल्याही जरी महायुतीमध्ये असो किंवा कुठल्या अन्य काही घटक का असो, सगळ्यांना शेवटी लोकशाहीमध्ये अधिकार आहे. वरिष्ठ पातळी त्याच्या बाबतीत निर्णय होतात, त्याच्यामुळं मागणं काही गैर काही असं काही मला वाटत नाही की गैर आहे. शेवटी लोकशाहीतला भाग आहे. आता पावसाळा सुरू होईल, नगर शहरातले अनेक रस्त्यांना पुन्हा एकदा खड्डे झालेले, आपण काही महिन्यात त्यामध्ये करून केलं होतं? नाही, निश्चित. खरं तर शहरीकरणामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी रस्ते हे काँक्रीटकरण करणं गरजेचं आहे, कारण की शहरी भागांमधून पाणी लवकर बाहेर पडत नाही. आणि किती चांगला दर्जाचा डांबरी रस्ता जर केला, त्याचं थोडं जरी पाणी साचलं तर ते खराब होत असतात. आणि म्हणून आम्ही जे काही जवळपास 225-250 कोटी रुपये आत्तापर्यंत आणलेत, 150 कोटी रुपये डीप रोडला आणलेले आहेत, त्याचं काम देखील आता येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. जसं आता तारकपूर रोड ते पत्रकार चौक सुरू झालं आहे, खोदाई करून आहे, त्यामुळं मुख्य बाजारपेठ असेल, कापड बाजार असेल, किंवा आपल्या जिल्हा वाचनालयापासून तर आपल्या गाडगिळी पटांगणापासून अमरधामपर्यंत असेल, असे अनेक रस्ते शहरी भागातले आहेत, उपनगरांमधले आहेत. हे डीपी रोड जे आहेत, अगदी गटरींसहित पावसाच्या पाण्याच्या स्टॉर्म वॉटर लाईनसहित ही जी काही रस्ते आहेत, ही आपल्याला येत्या काही दिवसामध्ये चालू झालेली आपल्याला पाहायला मिळतील. फक्त काम सुरू झाल्यानंतर नागरिकांना खरं तर काम पूर्ण होईपर्यंत जो काही अडचण निर्माण होतील त्याच्याबद्दल नागरिकांनी सहकार्य करावं. जे लाडकी बहीण योजना चालू आहे, अजितदादा नगरला येत आहे, त्याच्यात अजूनही काही अजूनही महिलांना अडचणी निर्माण होत आहे व ऑनलाईन अजून करून आपण काही अजून याच्यामध्ये कसं असतं, कुठली योजना जाहीर झाली तर लगेच त्याच्यामध्ये ती पूर्णता कार्यान्वित होती असंही नसतं. अनेक त्रुटी आढळतात, त्यामध्ये सरकार तशी अडचण येते, त्याच्यामध्ये दुरुस्ती करत असतं. मग कुणीही घाबरून जायचं कारण नाही. जरी काय होत असेल तरी ते सरकार त्याच्यामध्ये सक्षम आहे आणि त्याच्यामध्ये योग्य निर्णय घेतला जाईल.